आदेश माऊली आदेश, आज माऊली देवालयाच्या या पवित्र प्रांगणामध्ये निसर्ग देवतेच्या सानिध्यात आपल्या सर्व नाथशिष्यांच्या माऊलीच्या महाआशीर्वादाने ही ऊर्जा, हा आनंद, हा निसर्गाचा मुक्त असा आविष्कार धारण करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आज ही पवित्र महाशक्ती, पवित्र महाऊर्जा, हा निसर्गाचा आनंद घेत असताना आपल्याशी हृदय संवाद साधतो आहोत। हा हृदय संवाद हा असा आहे की प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक माणसाने आपल्या दैनंदिन कामातून, आपल्या व्यस्त अशा आयुष्यातून वेळात वेळ काढून आपल्या परिवारासह आपण स्वतः निसर्गाकडे यायला पाहिजे आणि निसर्गाशी एकरूप व्हायला पाहिजे। निसर्गाशी एकरूप झाल्यामुळे आपल्याला असलेला कोणताही ताणतणाव, आजचं धावतं लाईफ, आजचा स्ट्रेस, याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध हे निसर्गाकडे आहे। निसर्गातली असलेली मुक्त हवा, मुक्त प्रकाश, मुक्त असा हा अविरत आनंद आपण जेव्हा हृदयात, आपल्या मनात साठवून ठेवू, तेव्हा आपल्याला स्ट्रेस, ताण, तणाव हे अत्यंत दूर गेल्याचं जाणवेल। वंदनीय, कृतिशील, अध्यात्मयोगी गाडगे बाबा, संत गाडगे बाबा यांना त्यांच्या शेवटच्या अंत्यावस्थेत, शेवटची त्यांची आयुष्याची अवस्था होती, त्यावेळेस त्यांनी आपल्या सेवेकरांना सांगितलं की बाबांनो, मला हॉस्पिटलमध्ये ठेवू नका, मला हॉस्पिटलमध्ये ठेवून मी बरा होणार नाही, तर मला निसर्गाकडे घेऊन चला, मला तिथे आनंद वाटेल। आणि असेच गाडगे बाबांना निसर्गामध्ये आणलं गेलं आणि निसर्गातून त्यांना महाऊर्जा मिळाली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याची जी प्राणज्योत आहे ती त्या ठिकाणी मालवली। हा जो भाग आहे, निसर्ग जो आनंद देतो, तो आनंद हा फार मोठा आनंद आहे आणि तो आनंद आपण एखाद्या वेळेस एखाद्या फ्रेममध्ये करून आपल्या घरात लावतो, खूप आनंद आहे, खूप अगदी योग्य तो भाग आहे। पण मात्र स्वतः थोडेसे पैसे खर्च करून जर आपल्याला निसर्गाकडे जाता आलं तर लवकरात लवकर आपल्याला निसर्ग आपल्या प्रश्नांची, आपल्या समस्यांची उत्तरं देतो की जी उत्तरं कुठल्याही जंतरमंतरवाल्या बुवाबाबांकडे सापडत नाहीत, जी उत्तरं कुठल्याही कुंडलीतमध्ये सापडणार नाहीत, जी उत्तरं पंचांगामध्ये सापडणार नाहीत, ती उत्तरं तुम्हाला निसर्गाच्या या पंचमहाभूतांकडून मिळतील। तुमच्या प्रश्नांवरचं, तुमच्या समस्यांवरचं अत्यंत जादूसारखं उत्तर देणारा एकमेव असा गुरु आहे, तो म्हणजे निसर्ग। आणि म्हणून या महानिसर्गाला, या महामाऊलीला आमचं विनम्र वंदन। ओम नमोनाथ गुरुजी, आदेश आदेश आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन, आदेश।